नमस्कार मित्रांनो बेस्ट कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज आपण परिवर्तिनी एकादशी महात्म्य श्रवण करणार आहोत ब्रह्मप्राणामध्ये श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य वर्णन केलेले आहे युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे जनार्दन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे व्रताचे नाव काय आहे हे व्रत करण्याची विधी आणि व्रत केल्याने कोणते फळ प्राप्त होते याविषयी आपण मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन या एकादशीचे नाव परिवर्तनी असे आहे या व्रताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते आणि तिला मुक्ती प्राप्त होते या एकादशीचे केवळ महात्मे श्रवण केल्याने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो वाजपेयी यज्ञ करूनही जे फळ प्राप्त होत नाही ते फळ या व्रताच्या पालनाने प्राप्त होते या एकादशीला जयंती एकादशी असेही म्हणतात या एकादशीच्या दिवशी भगवान श्री वामनदेवांची उपासना करावी त्यामुळे व्यक्ती आध्यात्मिक जगताची प्राप्ती करते या एकादशी दिवशी भगवान मधुसूदन आपल्या डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर येतात त्यामुळे या एकादशीच परिवर्तनी एकादशी असे म्हणतात युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दन मला काही शंका आहेत हे देवदेवेश्वर तुम्ही कसे झोपी जाता कशा प्रकारे कुस बदलता चातुर्मासाचे पालन कसे करावे तुम्ही झोपता तेव्हा इतर लोक काय करतात तुम्ही बली महाराजांना पाशांनी का बांधता हे स्वामी माझे हे सारे संशय कृपया तुम्ही दूर करा भगवान श्रीकृष्ण म्हणाले त्रेतायुगामध्ये दैत्य कुळामध्ये जन्मलेला बली नावाचा माझा एक भक्त होता आपल्या परिवारासह तो माझी पूजा अर्चा करायचा त्याने ब्राह्मणाची पूजा केली आणि अनेक के यज्ञ देखील केले होते त्यामुळे लवकरच तो इतका बलशाली झाला की त्याने इंद्राला पराजित केले आणि तो स्वर्गाचा राजा झाला सारे देवी देवता अनेक ऋषीसह माझ्याकडे आले त्यांच्या कल्याणार्थ मी वामन अवतार घेतला आणि बलिराजा जेथे यज्ञ करीत होता तेथे पोहोचलो मी बलिराजाकडे तीन पावले भूमी मागितली यापेक्षाही अधिक मागण्याची विनंती मला बलिराजांनी केली परंतु मी केवळ तीन पावलेभूमीच हवी म्हणून निर्धाराने सांगितले तेव्हा त्याने कोणताही विचार न करता मला तीन पावलेभूमी दान केली मी त्वरित महाकाय रूप धारण करून मी त्वरित महाकाय रूप धारण करून एका पावलामध्ये सप्त पाताळ घेतले तर दुसऱ्या पावलामध्ये आकाशासह वरील सात लोक घेतले आणि तिसऱ्या पावलासाठी जागेची मागणी केली तेव्हा बलिने नम्रतेने स्वतःचे मस्तक पुढे केले त्याच्या नम्रतेने प्रसन्न होऊन नित्य त्याच्या समवेत राहण्याची मी त्याला आशीर्वाद दिला त्याच एकादशी दिवशी वामनदेवांच्या विग्रहाची स्थापना बली महाराजांच्या निवासस्थानी करण्यात आली माझा दुसरा विग्रह क्षीरसागरामध्ये अनंत शेषावर स्थापन करतात शयन एकादशी ते उत्थान एकादशीपर्यंत मी निद्रा घेतो या चार महिन्यामध्ये प्रत्येकाने माझी विशेष पूजा करावयास हवी चातुर्मासामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींचे प्रत्येकाने दृढतेने पालन करावयास हवे या एकादशीच्या व्रतपालनामुळे सहस्र अश्वमेध यज्ञ केल्याची फलप्राप्ती होते हरे कृष्ण धन्यवाद